शरद पवार गटाच्या 8, अजित पवार गटाच्या 30 आमदारांना नोटीस। पक्षविरोधी कारवाई केल्यानं सचिवालयाची कारवाई। नवाब मलिक, अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना नोटीस नाही। राष्ट्रवादीच्या 8 आमदारांना नोटीस ही अपात्रतेसंदर्भातली प्रक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार। अजित पवार यांना डेंग्यूची लागण। खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्वीटद्वारे माहिती। डेंग्यूची लागण झाल्यानं अनेक कार्यक्रम रद्द। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आगामी निवडणुका लढवल्या जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण। सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार पात्रतेसंदर्भातली 30 ऑक्टोबरला सुनावणी। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना संबंधित याचिकांवरती त्वरित निर्णय घेण्याची केली विनंती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधान परिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिंदेंना विधान परिषदेवरती घ्याल, पण त्यांच्या अपात्र आमदारांचं काय? खासदार संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल। एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत, खासदार कृपाल तुमाणे यांचा दावा। अजित पवारांना सरकारमध्ये सामील होताना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलेला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता तो पूर्ण केला, फडणवीसांकडून स्पष्ट। सदावर्तेंना एखाद्या समाजाच्या भावना भडकवण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी सदावर्तेंना सुनावलं। सदावर्ते माझा माणूस नाही, फडणवीसांचं वक्तव्य। पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये आज ब्राह्मण रत्ने या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा। मराठा क्रांती मोर्चाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी, त्यामुळे कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार का, यामध्ये साशंकता। केंद्र सरकारकडून कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी निर्णय। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती। मध्यान्ह भोजनामधील तांदळाची तपासणी होणार, यासाठी मुंबई पालिकेकडून 7 सदस्यीय समितीची स्थापना। एफसीआयच्या गोदामामध्ये तांदळाच्या चाचणीनंतर समितीकडून हिरवा कंदील दाखवला जाणार। नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सीताफळाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट। उत्पादनामध्ये घट झाल्यानं बाजारातील सीताफळांचे दर वाढले। 50 ते 70 रुपये किलोनं सीताफळांची विक्री। भंडाऱ्यामध्ये धानाची अफरातफर करणाऱ्या आधारभूत केंद्राच्या 8 संचालकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। 99 लाखांच्या धानाचा अपहार, दुसरा धान घोटाळा पोलिसांमध्ये पोहोचला। आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावरती। राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये बच्चू कडू यांचं स्वागत। बच्चू कडू दुपारीच्या 4:30 वाजता रामललांचंही दर्शन घेणार। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। प्रत्येक गावामध्ये आजपासून साखळी उपोषण सुरू करणार। उपोषणामध्ये कुणाचा जीव गेलास सरकार जबाबदार, जरांगेंचा सरकारला इशारा। उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारशी चर्चा करण्याची मनोज जरांगे यांची तयारी। चर्चेसाठी येणाऱ्या नेत्यांना अडवणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाविरोधामध्ये पुन्हा एकदा मोठा दावा। आरक्षणाचा वाद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उभा केल्याचा आरोप। मीडियाच्या कॅमेऱ्यांच्या ऐवजी जरांगेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। फडणवीसांनी टिकणारे आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये आपली बाजू भक्कम मांडता आली नाही, भाजपचे खासदार सुभाष भाकरे यांची प्रतिक्रिया। सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही। मराठा संघटनांनी तोडफोड करू नका, चंद्रकांत पाटलांचं आवाहन। राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचं काम थांबवा, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। तर पुरावे मराठवाड्यामध्ये सापडले तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं, जरांगेंची माहिती। मनोज जरांगेंच्या प्रकृतीची सरकारला चिंता, मात्र त्यांनीही समंजसपणे वागावं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन।
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या दरम्यान मराठा समाजाची निदर्शनं, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 1 तारखेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा उग्र आंदोलन करू. जळगावच्या 40 गावांमधील सकल मराठा समाज आणि संभाजी सेनेचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सोलापूरमधील कोंडी ग्रामस्थ आक्रमक, कोंडी गावातील तरुणांचं सामूहिक मुंडन आंदोलन. आज पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक वाशी नेरूळ आणि ठाणे स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरती सेवा बंद राहणार. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये 2 शिफ्टमध्ये काम चालणार. 1 नोव्हेंबरपासून सीएसएमटी मधील विभागीय कार्यालयामध्ये नवं वेळापत्रक लागू होणार. वैतरणा खाडीवरील पश्चिम रेल्वेच्या पुलांना अवैध रेती उपशाचा धोका. पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवरती ड्रोनची नजर. शनिवारी रात्री 11:32 खंडग्रह चंद्रग्रहणाला झाली सुरुवात, तर पहाटे 3:56 चंद्रग्रहण संपलं. खंडग्रास चंद्रग्रहणाच्या काळामध्ये पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीला चंद्रभागेचं स्नान. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थेच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमा साजरी. मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते चंद्रपूजा. अश्विनी पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नेरळचे ज्येष्ठ कलाकार अनंत कर्वे यांच्याकडून कर्जत आणि वांगणीच्या शाळांमध्ये कार्यशाळेचं आयोजन. कागदापासून आकाशकंदील तयार करण्याचं अनंत कर्वे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तिसरीमधल्या एकाच विद्यार्थिनीसाठी भरते वर्ध्यामधील इंदर मारीची शाळा. वर्ध्याच्या या शाळेनं मोडला जपानचा रेकॉर्ड. चेंबूर परिसरामध्ये भरधाव वेगानं धावणाऱ्या कारनं 3 जणांना उडवलं, 3ही जखमी, तर कारचालक महिला नशेमध्ये असल्याची माहिती. हावडा अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमधील दगडफेक प्रकरणामध्ये 5 आरोपींना अटक. 25 तारखेला दगडफेक झाली होती. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार. राज्यपालांच्या हस्ते पूजन झालेला छत्रपतींचा पुतळा कुपवाडामध्ये दाखल. ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवरती 5 धावांनी सनसनाटी मात. न्यूझीलंडचा लक्ष्याचा पाठलाग, अवघ्या 6 धावांनी अयशस्वी. नेदरलँड्सकडून बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा. नेदरलँड्सचा विश्वचषकामध्ये 2रा ऐतिहासिक विजय. नाशिकच्या दिलीप गावितची सोनेरी कामगिरी. आशियाई पॅरा गेम्समध्ये दिलीप गावितला 400 मीटर शर्यतीचं सुवर्ण. मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर. कस्तुरी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली. 3 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार. अभिनेता मॅथ्यू पेरीचा संशयास्पद मृत्यू. राहत्या घरी आढळला पेरीचा मृतदेह. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.